आधिपतीचं लगीन त्याच्या मर्जीनं व्हायला पाहिजे. तो काय मुद्दा काढला तुम्ही? तुम्ही काढला. मी काय काढला? तुम्ही म्हणालत ना मी नाही म्हणाले म्हणून. जोक केला? जोक. आणि माझ्यासाठी जोक नाहीये तो. इकडे बघा अधिपती, तुम्ही माझ्या मध्ये अडकून राहू नका प्लीज. असं का वाटतं मी अडकून बिडकून राहील तुमच्या मध्ये? शिक्षण नसलं तरी डोस काय? काय चुकीचं केलं आहे का? आम्ही सांगा, तुम्ही काय चुकीचं केलं काय? कधी वागलोय काय? नाही. मग असं कसं म्हणताय तुम्ही? आम्ही आमच्या मनातलं तुम्हाला सगळं बोलून दाखवलं, ही चूक झाली. तसं नाही म्हणत आहे मी. तुम्ही म्हणला मित्र, तुम्ही म्हणला मर्यादा पाळलं, तेव्हा मर्यादा सोडून वागलो बोललो. आमच्या आई साहेबांचे संस्कारच नाही आहेत तसे. अहो अधिपती, मी तसं म्हणतच नाहीये. तुम्ही आता काहीतरी चुकीचे अर्थ काढताय. मी चुकीचा अर्थ काढतोय? हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुमच्याकडे शिक्षण नाहीये. मला शिक्षणाचा ध्यास आहे आणि तुमची शिकण्याची इच्छाही नाहीये. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम आहात आणि मी माझ्या मतांवर ठाम आहे, इतकंच. मग काय? त्यामुळे तुमच्या आई तुमच्यासाठी जी स्थळं आणतायत त्याचा तुम्ही विचार करा. हात नका सोडू, हात नका सोडू. तुम्ही पाय कशा पाय धरताय? तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. सिक्युरिटी, सिक्युरिटी सांभाळा. भुवे, अगं बाप आहे ते पोराचा, हा काय त्याचा बोलण्याचा? एवढं ऐक त्यांचं, नगत आणून धरूस. अगत नात्यापेक्षा हट्ट मोठ नग करूस, तिला घरापासून दूर करशील. पण अधिपती त्याच्या मनातून कसं घालवशील? तुम्हाला काय माहित? काही गरज नसताना अधिपती भांडले माझ्याशी. म्हणजे? मी तुला म्हटलं ना आई, मला हे मायलेक कळत नाहीत. अक्षु, खरंच कळत नाही. अगं पण, अगं मला ना शिक्षण असलेल्या माणसाशी कम्युनिकेट कसं करायचं हेच कळत नाही. पाकडेच अर्थ काढतात सगळ्याचे. अधिपती पण तसेच, त्यांच्या आई पण तशाच. कोडी आहेत अगदी कोडी, माझ्या आयुष्यातली मोठी आणि न सुटणारी. अगं हो हो, पण असं काय केलं त्यांनी? काही केलं नाही. मग का चिडलीस एवढी? अगं आई, मी स्वतःवर चिडली आहे. म्हणजे? अगं अधिपतींनी खूप उपकार केलेत माझ्यावर. मला त्यांना दुखवायचं नाहीये, तोडायचं पण नाहीये. पण ते शिकले नाहीयेत ना, ह्याचा मला खूप राग येतो, खूप त्रास होतो. आणि शिक्षण नसलं तरी ते डिफेंड करत राहतात. कधी कधी तर असं वाटत की मी का मैत्री करते त्यांच्याशी. पण मग आठवतं की त्यांनी जीव वाचवलाय माझा. अधिपतींबरोबर माझं असं नातं आहे आयुष्यात जे मला तोडायचं आहे पण मी तोडू शकत नाहीये. आणि त्यांची शिक्षणाबद्दलची अनास्था बघून पुढे मी कधी काही जोडूही शकत नाही. मला असं स्ट्रेस होतोय खूप या नात्याचा, खरंच. लग्न? त्यांच्या लग्नाचं काय? आधिपतीचं लगीन त्याच्या मर्जीनं व्हायला पाहिजे. तुम्ही पाय कशा पाय धरताय? तुम्ही शांत व्हा. त्यांच्या शब्दाचा जर का तू मान ठेवलास ना, तर त्यांच्या नजरेत तूच मोठी बसशील. आणि आधिपती
तुझ्या पायावर आयुष्य वाहून टाकेल बघ. तू दुसरी कुणी लगीन करून घरात आणलीस तर तिची बी भुवनेश्वरी होणार. ताई हिशेब आणलाय, ठेव तुझ्याकडं. काय झालं ताई? बरं झालं तू आलीस, बस जरा बोलायचंय तुझ्याशी. काय झालं ताई, काही टेन्शन आहे? हाय बी आणि नाही बी. म्हणजे आदिपतींसाठी आमासनी काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणजे? म्हणजे इतक्या वर्षात आदिपतींच्या वडिलांनी आमच्याकडे काय बी मागितलं नाही, पण आज ते स्वतः आमच्या खोलीत आले आणि आमच्या समोर हात जोडले. कसा पाई? सांगतो. ताई एक ऐकशील माझ. काय? तू माफ नाही करू शकत का कुणाला? ताई तुला माहिती मी कुणाबद्दल बोलतीये ते. कमलला? अगं इरा, आता मध्येच कुठून आले कमल? ते होतेच नव्हते, कधीही नव्हते, माझ्या सोबत नव्हते ते कधीच, लग्न आधीही नाही आणि लग्नाच्या मंडपातही नाही. हा ग ताई सोड ना आता ते. सोडलंच आहे मी. किती वेळा सांगितलं तुला? मग माफ कर ना ताई त्यांना. मला कळतच नाही इरा, तू त्यांची वकिली का करतेय? कारण ते निखिलला ओळखतात. मग अग ताई म्हणजे मग ते निखिलच्या आईबाबांशी बोलतील? मला कळलं नाही. अगं ताई तू जर कमल जीजूंना माफ केलंस तर निखिलचा आणि माझ्या लग्नाचा रस्ता मोकळा होईल. अगं तू काय बोलतेस इरा, हे काय? अगं ताई हाच एक मार्ग आहे. अगं इरा मी तुला किती वेळा सांगितलं की मी सगळं ठीक करते, तर तू माझ्यावर विश्वास का नाही ठेवत? तुझी गाडी परत परत त्या कमलवर येऊन का थांबते? कारण तोच एक उपाय आहे ताई. नाहीये इरा, तोच एक उपाय नाहीये. मला माहितीये इरा, मी तुझी मोठी बहीण आहे म्हणून तुला सगळंच कळतं असं नाही. ठीक ठीक आहे, तुला काय करायचंय? मला लग्न करायचंय. इरा अगं लग्न म्हणजे सगळं काही नसतं हे तू मला सांगू नकोस. हा मी सांगू नको म्हणजे? जिचं लग्न मंडपात मोडलंय तिने तरी मला सांगू नये की लग्न म्हणजे सगळं काही नसतं ते. कधी कधी असं होतं नाही की एखादा दिवसच खराब असतो. अक्षरा दिवस खराब नसतो बाळा. होतो, माणसांमुळे होतो. भुवनेश्वरी मॅडम कुणी एकच नाही आई, आज माझ सगळ्यांशीच वाजलं. म्हणजे? अगं बाळा रडतीयस का तू? भुवनेश्वरी मॅडमना असं वाटतं की आदिपतींचं लग्न माझ्यामुळे होत नाहीये. इराला असं वाटतं की तिचं लग्न माझ्यामुळे होत नाहीये. अगं मी आज आदिपतींना समजावण्याचा प्रयत्न करत होते की आपण दोघं दोन टोकं आहोत, ते शिकलेले नाहीये ताई. आमच्यात कधीच काही होऊ शकत नाही हे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते, तर ते चिडले माझ्यावर, ऑफेंड झाले. त्यांना असं वाटलं की मी त्यांना कमी समजते. तो हेतू नव्हता माझा आई. मी त्यांना एवढं सांगत होते की तुमच्या आई तुमचं लग्न लावताय तर ते तुम्ही करा. त्यांना कळलंच नाही ते. हो आणि पैसे पण घेतले नाहीत. भरकटावाला करतो ना तो हे सगळं? नाही दादा मला असं वाटत नाही. अरे चांगले आहेत ते. अरे अडाणी येतो, वागायची रीत नाही, बोलायची पद्धत नाही. पण माणूस म्हणून खरंच चांगलेत. मूर्खासारखा बोलू नकोस देखील. दादा तू चिडू नकोस ना. काय सारखा सारखा अधिपती लावलाय? त्या अडाण्याशी मैत्री करायची का तुला? बघितलं ना किती गावठी येतो, कसा बोलतो तो.
निखिल इथे तुझं घर व्हावं म्हणून धडपड करतोय मी. तुझ्या आई बाबांना समजवण्यासाठी मर मर मरतोय मी. आणि तुला कौतुक कोणाचं? तर त्या अधिपतीचं का? तर त्याने तुझी बाईक रिपेअर करून दिली आणि पैसे पण नाही घेतले म्हणून. म्हणजे मी जे काय करतोय त्याच काहीच नाही. नाही नाही दादा तसं नाही, पण अरे दादा सॉरी, खरंच सॉरी. अरे सॉरी नको म्हणूस. त्याला काय जात आहे खर्च करायला पैसे? अरे रगड पैसा आहे त्याच्याकडे. साखर कारखाने, उद्योगधंदे, काही कसली कमी नाहीये त्याला. आणि तुला माहिती आहे ना हे न शिकलेले लोक कसे असतात ते. बर चल जाऊ दे तो विषय. मला सांग अक्षराशी बोलणं झालं का तुझं काही? हो मी भेटणार आहे अक्षराताईला. का? आणि ते इराचं तर तू अजिबातच मनावर घेऊ नकोस. पित्तामुळे डोकं ठिकाणावर नाहीये तिचं म्हणून असं बोलतीये ती. पण मी प्रयत्न करते निखिलशी बोलण्याचा. माहिती आम्हाला आणि अधिपतींचं लग्न व्हावं असंही वाटत मला खरंच. पण तू बोललीस का अधिपतींना? अगं त्यांनी ऐकूनच घेतलं नाही. मी पण बोलले मग त्यांना शिक्षणावरून. अक्षु कशाला? अगं एखाद्याला समजून सांगायचं तर त्याचे दोष दाखवून नाही ना चालत. अगं पण त्यांना तो दोष नाही वाटत. तुला वाटतो ना? मग तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तुला त्यांच्यात उणीव दिसते हे त्यांना जाणवतं की नाही? आणि आता मित्र म्हणून स्वीकारलंय ना, मग गुण दोषांसहित स्वीकारायला पाहिजेस ना तू त्यांना. हे बघ काही कमी जास्त बोलली असेल तर माफी माग आणि डोक्यातून विषय काढून टाक. कळलं? आणि आता झोपायला चल. उगाच काही तुझ्या हितासाठी केलं. अगं मग त्यापेक्षा माझा गळा आवड मारून टाक की मला. झालं बोलून. मावशी तू वचन दिलेलं मला. अजूनही दिलेलं हाय. मग आता हे मध्येच काय करावं लागतंय? मावशी जे तोडायचं हाय ते तू जोडायलास. आम्ही जोडलं नाही, अधिपतीनी जोडलं हाय. अगं पण तू काय करायलीस? कायमचं तोडण्यासाठी कधी कधी थोडं जोडावं लागतंय. पण मग माझं काय? तुला थोडा दम धरावं लागल. उघड्या डोळ्यांनी बघूय समज. अधिपतींच्या मनातून काढण्यासाठी तिला घरात आणतोय हे बजाव स्वतःला. म्हणजे समज सोपं होईल. घरातून काढणं सोपं आहे, मनातून जाईल का ती? घरातून बाहेर काढायला काय लागत? आम्हाला काम आहे, जा तू पण आवर. ही अशी रडत बसलीस तर कुणी बी डोळं पुसायला येणार नाही. हसून स्वीकार कर. आम्ही नाही म्हणत होतो तेव्हा तुम्ही हट्ट धरून बसला होता आणि आता आम्ही वय म्हणतोय तर त्याला कारण आहे. आम्हाला हे लग्न लावायचंय त्याला पण एक कारण आहे अधिपती. नाही साहेब तुम्ही एवढी गोष्ट बोलला ना ही माझ्यासाठी लय मोठी आहे. माझ्या कातड्याचे जोडे करून जरी तुमच्या पायात घातले ना तरी कमी आहे. पण आत्ता तुम्ही म्हणताय ते नाही होणार. पण अधिपती नाही, आता मला लग्नच करायचं नाही आहे. हो असं कसं? लग्न तर करायलाच लागेल ना. वो त्यासनी शिक्षणाचा लय लय तोरा आहे. लग्न झालं की उतरल तोरा. ते काही नाही, आम्ही आता लग्न लावून देऊ. आम्ही तिला मागणी बिगणी बी घालणार नाही, डायरेक्ट लग्न मंडपात उभी करू. म्हणजे ओ ऐसा वाच करू नका. ऐका माझा हो विषय ना लय हार्ड झालाय. तुम्ही जाऊ नका, तुम्ही असं काय करू नका. हे बघा तुमचा हार्ड विषय आम्ही सोपा करू, कारण तुमचा विषय आहे तो शेवटी आमचा विषय आहे. तुम्ही काळजी नका करू, आम्ही आहोत नव. हा आम्ही समद नीट करू. धनाजी आई आली नाही अजून? हा आले आले आले. ताई अग सकाळ सकाळ कुठं निघाली? तुला कोणत्या भाषेत आणि किती वेळा सांगायचं बाहेर जाताना हटकन लावू नगस म्हणून? सॉरी ताई. अग ते एवढं सामान सुमान बघितलं म्हणून विचारलं.
यो शुभ शकुन कोणासाठी? या घरच्या वनाऱ्या सुनासाठी. सुनेसाठी म्हणजे? मास्तरनीसाठी. तू मास्तरनीला मागणी घालत चाललीस? दुर्गे असं माझी गत आडवी येऊ नगच. चल वय बाजूला. ताई अगं तू मला काय बी सांगितलं नाहीस? तुला सगळं सांगायची काही गरज नाही. हो बाजूला. ताई अगं पण तू आता जास्त प्रश्न विचारू नकस. बाकीचा आल्यावर बोलू आम्ही. म्हणजे आमच्या आई साहेब आहेत का नाही? तुमचं काय चाललंय अधिपती? मला काही कळत नाहीये तुम्ही काय बोलताय. सगळे इतकडून सांगता येणार नाही. जरा समजून घेता काय. सॉरी जरा समजून घेता काय. सॉरी काय काय समजून घेऊ. काय समजून काय सांगणार यातने. आता तू सांगतेस दर बोल. तुमच्या भाषेत सांगतो जरा पटते का बघा समजून घ्या. काय परीक्षा चालू असते का नाही? परीक्षा. परीक्षा. हा तर परीक्षेत समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती असेल तरी ते लगेच उत्तर देण्याची गरज नाही. म्हणजे ते पुढच्या परीक्षेसाठी ठेवायचं जरा. अहो चालू परीक्षेत मी नापास झाले तर पुढची परीक्षा द्यायला डिस्क्वालिफाईड नाही का होणार? काय होणार? काय रे अपात्र. अहो नाही हो नाही मास्तरीन बाई तसं नाही. म्हणजे ते तुम्ही जसं तसं घेऊ नका. म्हणजे आमच्या आई साहेबांचं म्हणणं असेल काही बी पण तुम्ही त्यासनी असं नाही का म्हणजे असं त्यांच्या क्रॉस मध्ये तुम्ही जाऊ नका. काय तुमचं म्हणणं तुम्ही सोडू नका पण आमच्या आई साहेबांनी दुखवू नका. काय मी का दुखवेन त्यांना? नाही नाही तुम्ही नाही दुखवत. तुम्ही एकदम दुधाच्या साहेबांनी बोलताय. बरोबर आहे पण समजा कधीच अभ्यास न केलेला विषय एकदम भटकन समोर आला तर मी परीक्षेला सामोरच जाणार नाही. परीक्षा एकदम आपल्या समोर आली तर म्हणजे देणार नाही मी. हा हेच पाहिजे द्यायचे नाही आपल्याला आता परीक्षा. काय पाहिजे अधिपती मला कळेल असं बोला. अहो जाऊ दे सोडा. पण मी ना एक लास्ट सांगतो. आमचा ह्याच्यात कशात काही सुद्धा हात नाही आहे. काय? आणि तुम्ही आमच्या मनाच्या मंदिराच्या गाभाऱ्यातल्या ज्योतीसारख्या आहे मास्तरींबाई. तेवढं लक्षात असू द्या बस. हा ठेवतो मी ठेवतो. काय? आणि ऐका 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 आहे बघा. तुम्ही आम्हाला काय वाटेल तेव्हा ना आम्ही काही मनाला लावून घेणार नाही काय नाही. पण ना तुम्ही जरी आमच्या मनाच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या ज्योतीसारखे असलं ना तरी आमच्या मनाच्या मंदिराच्या देवी आमच्या आईसाहेब आहेत मास्तरींबाई. एवढं लक्षात असू द्या. हा एवढं प्लीज लक्षात ठेवा. प्लीज लक्षात ठेवा एवढं. काय झालं ग? अधिपतींचा फोन होता का? झालं का बोलणं? हो बोलणं झालं पण आई मला ना ही माणसंच कळत नाही. आता काय झालं? काय बोलले ते? काय बोलले काय माहिती मला काहीच कळलं नाही. म्हणजे अशी कशी ग तू? साधं तुला तुझ्या ताईला मनवता येत नाही. तू निखिल माझा भाऊ नसून त्याच्या आई वडिलांना सुद्धा मनवलं मी तुमच्या लग्नासाठी आणि तुला माझ्यासाठी एवढंही करता येत नाहीये. मी करतीये जीजू. मला रिझल्ट हवा इरा. ताईचं मन वळवणं एवढं सोपं नाहीये. मग निखिलचं आणि त्याच्या आई वडिलांचं मन वळवणं सोपं आहे असं वाटतंय का तुला? नाही पण इरा हे बघ तुझ्या ताईमुळे तुमचं तुटलं होतं. मी जोडतोय निखिलचं आणि तुझं लग्न जुळवून देण्यात. जर माझा काहीच फायदा होणार नसेल तर मी कशाला एवढी मेहनत घेऊ? तसं नाहीये जीजू. नुसतं जीजू म्हणू नकोस इरा. मी खरंच तुझा जीजू व्हावा यासाठी काहीतरी कर. कृती कर. हातपाय हलव. तुझ्या ताईला तू मनवलं नाहीस तर आमचं लग्न होणार नाही आणि आमचं लग्न झालं नाही तर तुमचंही लग्न होणार नाही. निखिलवर किती मुली मरतात हे माहितीये मला चांगलंच.
तुझ्यापेक्षा ही श्रीमंत हुशार आणि चांगल्या मुलींची रांग आहे निखिलच्या दारात. निखिलचे आई वडील म्हणतायत तेच बरोबर आहे. काय म्हणतायत? अग काय नाही काय नाही. जीजू सांगा ना. अग काय नाही रा, जाऊ दे तुला वाईट वाटेल. नाही वाटणार, सांगा ना. त्याचे आई वडील म्हणतायत की अगं इरा जाऊ दे ना, सोड ना ते सगळं. जीजू प्लीज सांगा ना. इरा त्याचे आई वडील म्हणतात की इरा पुढे निखिल खूपच उजवा आहे. इरापेक्षा बऱ्याच चांगल्या मुली मिळू शकतात निखिलला. इरा मी समजावतोय त्यांना, माझ्या प्रयत्नांना यश यायला हवंय म्हणा. पण तुझे प्रयत्न दिसले ना की कसा मला जरा असा हुरूप येईल. कळतंय का तुला मी काय म्हणतोय? हिरा अगं तू टेन्शन नको घेऊस, तू करशील खात्री आहे मला. आणि अगं जरा अभ्यासात लक्ष दे हिरा, तू नापास झाली नाही चालणार मला. कळतंय ना तुला? संध्याकाळी सांग मग मला काय होत आहे ते. चल येतो मी. पोरी तू नशीब काढलंयस. आमच्या घरी लक्ष्मी पाणी भरत असली हे जरी खरं असलं तरी आमचा पोरगा हिराय हिरा. आणि तुझ्या कुकवाचा धनी तो झाला तर तुझं समद आयुष्यच बदलून जाणार, सुखात राहणार तू. विद्याताई जयदेवदादा तुमच्या पोरीनं नशीब काढलंय, नशीब. आमच्या पोराचा जीव जडला हिच्यावर. हो मॅडम, तुम्ही काय बोलताय सगळं? जे तू ऐकतेस तेच अक्षदा. अक्षरा, अक्षरा नाव आहे माझं. पण आमासनी ते नाही आवडत, सांगितलं नव तुला. आम्ही तुला अक्षदाच म्हणणार. काय वाईट आहे हो? हा सांगा काय वाईट आहे. आणि ऐक, लग्न झाल्याबरोबर आम्ही तुझं नाव लगोलग बदलून टाकणार. लक्ष्मी नाव ठेवणार. हा लक्ष्मी, सौ लक्ष्मी आदिपतीराव सूर्यवंशी. दिसले दिसल्या मास्तरीन भाई दिसल्या. होय म्हणल्या का पण त्या? काय झालं? काय दिसलं? तुझे बोललास का नाही तेच दिसलं पाहुया. पण त्या मास्तरीन बाई नव्हत्या. म्हणजे? अरे म्हणजे आमच्या मनाचे खेळ होते बस. म्हणजे? अरे त्यांची भाषा तशी नाही रे, तू गप जरा. तर जे काय बोलत होत ते माझं मन बोलत होत. मास्तरीन बाई काय बोलतील काय माहिती, ते त्यांचं ते असणीच माहित. पण जे काय दिसलं ना, नाद खोळा दिसलं रे पाहुया. आई शपथ, हे असं जर झालं ना माझ्यासारखं नशीब मीच आगा आहे. असंच होईल सरकार. तथाच तू. काय विचार करून तुम्ही असं नाव ठेवलं तो? हा जो काही विचार करून ठेवला असेल तो असेल, जाऊ द्या. पण आता ते बदलायला पाहिजे. काय लेखी सुनांची नावं कशी असायला पाहिजे? आता लक्ष्मी, गोदावरी, गौरी, कावेरी, राजेश्वरी, हे अक्षदा काय नाव आहे. जाऊ दे, पण ते आता बदलायला पाहिजे. पण माझं नाव आवडतं मॅडम मला. आवडतं ते मिळतं आणि जे मिळतं ते राखता येतं असं नाही. आयुष्य आपल्याला पाहिजे ते समजत देत नाही पोरी. तडजोड करावी लागते बाईच्या जातीला. आता ती नावा बिवावरनं चर्चा नग उगाच येगळाच विषय सुरू होईल. ये इकडे ये. अगं ये, खाणार नाही तुला. ये.
घे पोरी, तुझ्या आई वडिलांशी बोलून आम्ही लग्नाची तारीख ठरवू. घे की आणि ठेव देवा पुढं, घे लाजू नगस. शगुन थोडा आहे पण लग्नात आम्ही तुला दागिन्यानं मडवू. आपल्या घराण्याला शोभेल अशी सजली पाहिजेस ना व काय आई? हा मग सवालच नाही आहे. मी हे नाही घेऊ शकत. काय? आय एम सॉरी मॅडम. म्हणजे? म्हणजे तुम्ही तुमच्या घरासाठी माझा विचार केला ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. त्याबद्दल थँक्यू, खरंच मनापासून थँक्यू. पण मी हे नाही स्वीकारू शकत. का स्वीकारू शकत नाही? आमची रीत आहे, होणाऱ्या सुनेला दागिन्याने मडवतो आम्ही. मी हे नाही घेऊ शकत मॅडम. तुला शगुन नगाय का आम्ही नगाय? बोल की, कशाला नाही म्हणलेस तू? शगुन की आम्ही? दोन्ही. काय? मला माफ करा मॅडम, मला तुमचा अपमान करायचा नाहीये, पण मला लग्न करायचं नाही. आता करायचं नाही? आताही नाही आणि कधीच करायचं नाही. असं बोलू नगस पोरी, वास्तू कधी बी तसाच तू बोलतीय. आजी खरंच सांगते, माझ्या लग्नाचं जे काही झालं. पोरी अगं, एकदा खेळ खंडोबा झाला ना तर पुन्हा होत नसतो. मी तर असं म्हणन देवाजीच्या मनातच असल तुझं आणि अधिपतीचं जुळावं. म्हणताना तुझं लगीन मोडलं कारण देवाजी नजीत गाठ बांधलेली असत ना, तिथंच मात्र समज तिथंच जुळत. आणि तुझी आणि अधिपतीची गाठ बांधली आहे बघ देवाजीनं. आजी प्लीज, तुम्ही असं नका ना बोलू. तुम्ही वयाने मोठ्या आहात, तुमचा शब्द राखायला मला जरूर आवडलं असत. पण हे होणार नाही. काय होणार नाही? मी आणि अधिपती हे शक्य नाहीये मॅडम. म्हणजे मॅडम, अधिपती खूप चांगले आहेत माणूस म्हणून. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. त्यांच्यासारखा लाख मुलाचा माणूस मी आजवर पाहिलेला नाहीये मॅडम, खरंच. आणि ते माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आयुष्यभर राहतील. पण नवरा म्हणून मी त्यांचा विचार आजपर्यंत कधीही केला नाही. मग आता करून बघ. नाही मॅडम, नाही जमणार मला हे. का नाही जमणार? एक तर मला कधीच लग्न करायचं नाहीये, हे माझं ठरलंय मॅडम. आणि जर कधी काळी केलंच तर अधिपतींची नाही करू शकत मी लग्न. का? अधिपतींना काय झालंय? नाही, त्यांना काही नाही झालंय, खूप चांगले आहेत ते. एकदा तू त्यांना चांगलं म्हणते, एकदा त्यांना नाही म्हणते. चांगल्या माणसाला नाही म्हणण्याचं कारण तरी काय आहे? मॅडम, त्यांचा दोष नाहीये, माझा प्रॉब्लेम आहे. हा ते बरोबर आहे, प्रॉब्लेम तुझाच आहे. पण तो काय आहे ते आम्हाला कळू दे तरी. मॅडम प्लीज, आपण हा विषय वाढवला नाही तर चालणार नाही का? नाही चालणार. आम्हाला कळलंच पाहिजे आमच्या सोन्यासारख्या पोराला तू नाही का म्हणतेस? हा कारण? बोल 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 ना. ऐका ना, तुम्ही चिडू नका ना. आम्ही नाही, तिचं नशीब रागावलंय तिच्यावरती. न तर तिच्या हातनं हा मूर्खपणा घडलाच नसता. मॅडम प्लीज, जरा चिडू नका प्लीज. आता काय बोलायचं नाही, जे करायचं ते आम्ही करू. तुला एकच सांगतो, तू जरी बोलली असलीस की तुला गर्व नाही, तरी तुला गर्व हाय, तुला अहंकार हाय. आणि ध्यानात ठेव,
गर्वाचं घर नेहमी खाली होतं. तुझ्या माय बापासमोर आज आम्ही तुला सांगतोय, नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. चला. आपल्या आदिपती मध्ये काय दोष आहे? आदिपती मध्ये काय बी दोष नाही. असल्या आडमोठ्या लोकांना सरळ करता येत आम्हाला. आता तर ती त्याला नाही म्हणली आहे. तिचा नकार होकारात कसा बदलायचा हे माहित आहे आम्हाला. म्हणजे काय करणार आहेस तू? माहित नाही. अग पण एक नक्की, आदिपतींना जी बायको म्हणून आणायची आहे तिलाच सून करून आणणार आम्ही. त्यासाठी आम्हाला साम दाम दंड भेद जे काय करायला लागेल ते करू. पण ती हो म्हणाल का? म्हणाल, नक्की हो म्हणाल. आता तर आम्ही तिला गुडघ्यावर आणणारच. आता तर आमच्या पण इज्जतीवर आलंय. आमचं शगुन नाकारते ही, एवढी गुरमी एवढी मिजास. दीड दमडीची नोकर आहे आमच्या शाळेत आणि आम्हाला तोंडवर करून सांगते तुमच्या पोराशी लग्न करणार नाही. तिनं आमच्या लेकराला नाही, आमच्या म्हणण्याला नकार दिलाय. आणि एक वेळ आम्हाला नकार देणारी पोरगी पचवू आम्ही, पण आमच्या आदिपतींना नकार देणारी पोरगी आम्हास ती चालणार नाही. आता आदिती वय म्हणाल, मग आम्ही तिला घरी आणू, मग आम्ही नाही म्हणू आणि तिला आदिपतींच्या मनातून बाहेर काढू. आई, हे जर असं झालं नाही तर आम्ही आमचं नाव लावणार नाही भुवनेश्वरी. मी आता लग्नच करणार नाहीये. पण आई, आता ह्या विषयावर नको बोलायला. आपण असं म्हणून कसं चालणार आहे अक्षु? अगं, आमच्या डोळ्या देखत तुम्हा दोघींची लग्न व्हावीत, सुखाचा संसार व्हावा म्हणून आम्ही सगळी खटपट करतोय ना. आता माझ्यासाठी काही नको आई. आता फक्त इरूसाठी आपण सगळे प्रयत्न करू. असं तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस तू अक्षरा. तुमच्या लग्नाच्या काळजीने आम्हाला रात्ररात्र झोप लागत नाही. विद्या, अगं शांत हो. हे बघ, सगळ्या गोष्टी एकत्र करू नकोस. आधीच त्या इराचं टेन्शन होत, त्यात आता हे अजून. मला ना मला धक्काच बसला. त्यांनी येऊन डायरेक्ट लग्नाची मागणी घातली. हो ना, मलाही धक्काच बसला. डायरेक्ट मागणी कशी घातली असेल त्यांनी? मी तुला म्हटलं नाही, ह्या लोकांचं मला काही कळतच नाही. आज एक बोलतात, उद्या दुसरंच काहीतरी करतात. जाऊ दे. शिक्षणाविषयी ज्यांना अजिबात आस्था नाही अशा लोकांना मला समजूनच घ्यायचं नाही. आय एम सॉरी. ठीक आहे ठीक आहे. हे बघ, त्याच्यावर आता जास्त चर्चा नको. तू जा शाळेत. तू संध्याकाळी आलीस ना की मग बोलू आपण. आई, अगं हे बघ, आपण आजपर्यंत सच्चेपणाने वागलोय, हो की नाही? हा, मग इथून पुढेही आपल्याला तेच कायम ठेवलं पाहिजे. त्यांना नाही म्हटले तेव्हा मलाही भीती वाटलीच ग. पण म्हणून मी त्यांच्याशी खोटं बोलले असते तर ते तुला चाललं असतं का? काळजी करू नकोस. येते.
अक्षु पण त्यांनी तुला शाळेतून काढून टाकलं तर? अजून काढलं नाहीये ना आई, आणि त्यात असं काही म्हणालंही नाहीये. पुढचं पुढे बघू आपण. तू जास्तीचा चौकशा कशापाई करतेस? अगं नाही ताई, मी असं सहज विचारलं. आणि बर का, मी चंचीला समजावलंय. मी म्हटलं जाऊ दे, आधिपतीचा विचार नग करूस, तुझ्या नशिबात नाही ते. तू ठरवलं का ताई? हे तू ठरवलंस ना? आम्ही काय ठरवलं हे तुला ठाव आहे? पर तूच तर मागणी घालायला गेलतीस का नाही? आम्ही मागणी घालायला का गेलो होतो याची कारण आम्ही तुला सांगितली. एकच गोष्ट 10 वेळा ऐकायला तुला आवडत असल, पण आम्हाला एकच गोष्ट परत परत बोलायला आवडत नाही. मास्तरनीला या घरात आणायची आहे ते अधिपतींच्या मनातून बाहेर काढण्यासाठी. आणि आमची सून म्हणून आम्ही एकदा का चंचीला सबूत दिलाय, तो आम्ही पाळणार आहोत. मास्तरनीला वाटेतून दूर केल्याशिवाय अधिपतींच्या मनातला रस्ता तुझ्या लेकीसाठी मोकळा होणार नाही. मास्तरनीला वाटेतून दूर करण्यासाठी आधी तिला घरात आणावी लागल. कळतय का तुला? अगं पर ताई, ती नंतर नाही म्हणली तर? अगं नाही तर ती आत्ता म्हणलीय. अगं पर ताई, ती नंतर घरातूनच जायला नाही म्हणली तर? हे बघ, एकदा का ती अधिपतींच्या मनातून उतरली की जी अधिपतींच्या मनात नाही तिला काय आम्ही या घरात ठेवून घेणार नाही. चल जा तू, काही प्रश्न विचारत बसते. मला असं वाटतं की आपण लप्पाछप्पी नको करायला. आपण सांगूया तिला बाबा. नको अक्षरा, तिला काहीही सांगायला नको. काय झालं? गप्प का झालात? कुठे काय? नाही नाही. मग मला बघितल्यानंतर सगळी गप्प का झालात? अग नाही ग, काही नाही. गप्प कुठे? काय नाही झालेलं आहे काहीतरी. म्हणजे? म्हणजे हेच की काहीतरी घडलंय. अग नाही ग, खर काहीच नाही झालंय. हा दिवसासारखा दिवस आला, कुणी आलं नाही, कुणी केलं नाही. पण बाबा, मला काय वाटतं तू फ्रेश हो, जा आणि आई आपण ताटं वाढवू. आणि बाबा तुमचं औषध राहिलं ना, औषध घ्या तू. चल चल चल. गेलो होते की मग कालच्या मास्तरनीकडे जाऊन आलो. काय 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 ते लेखाच्या प्रेमासाठी आणि तुमची मर्जी राखण्यासाठी भुवी पदर पसरून मास्तरनीकडे गेली. नाही म्हणजे भुवीची काय बी चूक नाही. मास्तरी नाही म्हणली. तिला म्हण शिकलेला नवरा पाहिजेलाय. म्हणजे मास्तरनीच पटलं तुम्हास मी? बरोबर. भुवनेश अधिपती भुवनेश मान्य आहे मला. त्या येला भुवी चुकली असल, पण पण आता तिनं केलं ना. एका आईनं मुलासाठी जे करावं ना ते केलं. नाही म्हणजे माझी मुलगी म्हणताना बोलत नाही मी. अधिपतीवर लय जीव आहे बघा तिचा.
त्याच्या सुखासाठी जीवाचं रान करील बघा, काय बी करेल, पण त्याला त्याचं प्रेम मिळवून देईल. त्यांनी जर एखादी गोष्ट ठरवली ना की ठरवली, एखादी गोष्ट करायची असेल तर इडा उचलला ना, आई शपथ कोणाच्या बाल ऐकणार नाहीत ते. त्यांनी विडा उचलला. भविष्यात तुमच्यावर कुठलं संकट येऊ नये, तुमच्या मर्जी विरुद्ध तुम्हाला मास्तरीनबाई काय करायला लागू नये ना म्हणताना मी सांगतोय, तुम्ही प्लीज माझा ऐका. अक्षरा, अक्षरा, हा काय अगं, कांदा चिरून झालाय बळा. हो अगं सॉरी, टोमॅटो चिरायचंय नाही का. काय झालं, कसला विचार करतेयस, काही नाही, कसलं टेन्शन आहे का, ताण आलाय का काही. सॉरी आई. आता सॉरी कशामुळे. अगं भुवनेश्वरी मॅडमशी मी जे बोलले त्याबद्दल. अगं बाई तू अजून त्याचाच विचार करतेयस का. झालं ते झालं, आता जाऊ दे. नाही आई, मला अधिपतींनी ना वेगळ्या भाषेत समजावून सांगितलं तेव्हा मला पटलं. वेगळ्या भाषेत म्हणजे? म्हणजे ते मला त्यांच्या दोन मनांबद्दल सांगत होते. अगं बाई दोन मन. हो हे बघ, अमन आणि क्ष मन, या दोन्ही मनांना त्यांची वेगवेगळी मतं आहेत. पण जेव्हा एक मन दुसऱ्या मनावर हावी होऊ लागतं तेव्हा आपलं आपल्याला ठरवावं लागतं की कुठल्या मनाचं ऐकायचं आहे. आणि त्यांना बरोबर कळतं, ते ठरवतात कुठल्या मनाचं ऐकायचंय ते. मला ना इतकं नवल वाटलं आई, हा माणूस एवढा डीप आहे. डीप वगैरे काही मी खात्रीने सांगू शकणार नाही, पण हा माणूस खरंच खूप चांगला आहे. हो ग, त्यांनी सांगितल्यावर मलाही पटलं. भुवनेश्वरी मॅडमशी बोलताना मी थोडासा विचार करायला हवा होता, वेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी बोलायला हवं होतं, आणि माझा मुद्दा न बदलता प्रेमाने त्यांना सांगायला हवं होतं. मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षणाचा मुद्दा जो त्यांना अजिबात आवडत नाही तो मी अशा पद्धतीने त्यांच्या समोर मांडायला नको होता. खरंच ग माझं फारच चुकलं, मी त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलायला हवं होतं. मी सांगते तेव्हा पटत नाही आणि अधिपती सांगतात तेव्हा पटत. सॉरी आई. सॉरी नाही ग, पण एक सांगू का. सांग ना. बोलून झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा बोलण्याआधीच विचार करायला हवा की नको. खरं आहे, मी माझी चूक दुरुस्त करेन आता. ठीक आहे, आता त्याचा फार विचार करू नकोस. तुझा असा चेहरा बघवत नाही ग मला अक्षू. आणि खरं सांगू का, आपल्या घरात ना हसणं दुर्मिळ झालंय, तेव्हा हाच पाहू. तुम्ही मनाला लावून घेऊ नका, मास्तरीनबाई जे बोलल्या ना तुम्ही खरंच मनाला लावून घेऊ नका त्यांना. काय पाहिजे तर तुमची माफी मागतो मी. उठा उठा अधिपती. खरंच खरंच आमचं चुकलंय, आम्ही सगळा तो विषय लावून धरला, सगळं भावनेच्या भरात तुम्हाला बोललो म्हणताना तुम्ही जाऊन मागणी घातली. जो काही विषय हार्ड झालाय ना तो माझ्यामुळे झालाय आई साहेब, पण तुम्ही आम्हाला माफ करा आणि ह्यो लग्नाचा घाट आता घालू नका आई साहेब. का घाट घालू नका, हा तुम्हाला तर तिच्याशी लग्न करायचं आहे. पण त्यांच्या मनात नाही तर काय अट्टास करून फायदा आहे सांगा बरं मला. मर्जी विरुद्ध लग्न केलं ना तर आमचा संसार काय होणार नाही. तेच तर पाहिजे आम्हाला. मॅडम मला शाळेत जायचं होतं. आम्ही आमंत्रण दिलं होतं तुला इथं यायचं, तरी पण आलीस न. आमची येळ न घेता. हो मॅडम. मग आली, पाहिजे ते बोलली, पाहिजे तवा गेली, असं होत नाही. कळलं का तुला, प्रेमाने बोलतोय आम्ही, रागावत नाही. तुम्ही रागावलं तरी चालेल मॅडम. पण रागावत नाही आम्ही आता.
नाही म्हणजे तुम्ही रागवलात तरी चालेल, तुमचा हक्क आहे तो. अरे आम्ही म्हणतोय रागवत नाही तरी, परत तुझं दळण चालूच. सॉरी 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 मॅडम. नाही मला नकोय. पी बाहेरून आलेस नव. मला नकोय मॅडम. ईश आहे का ते? हा ईश आहे. दोन घोट पाणी प्यालीस तर काही बिघडणार आहे? नाही तसं नाही पण मला तहान नाही लागलीये मॅडम. आम्ही म्हणतोय तर नाही पिऊ शकत मॅडम. घे पाणी घे आणि जरा दम घे. मला निघायचंय मॅडम. पाणी घे, त्याशिवाय बोलणं नाही होऊ शकत. हा फुल पगारे, आज मास्तरीन शाळेत येणार नाही. सॉरी सॉरी. दुसरा कुणाला तरी पाठवत असाला. हा नाही नकोय मला. तुला नन्नाचा पाडा आवडतो वाटत. पण नकोय मला, माझा झालाय चहा. घे की परत. मॅडम तुमचा मान राखायचा म्हणून मी पाणी प्यायले ना. आमचा मान म्हणून पाणी पिणार आणि लगेच नग म्हणून आमचा अपमान करणार? नाही नाही मॅडम, तुमचा अपमान नाही करायचा मला. मग घे चहा. पण मला नकोय चहा. झाला अपमान, घे गोडभर घे. काय नाही होत, थोडा कमी करून देता का काका? आमच्याकडे काय बी कमी नाही, त्यामुळे आम्ही काय बी कमी करत नाही. पाहिजे तेवढा घे, बाकीचा राहू दे. अहो पण वाया जाईल ना. जाऊ दे मॅडम, अन्न वाया गेलं तर. चाय तो, त्याला अन्नाचा दर्जा नाही देत आम्ही. पाहिजे तेवढा पी, बाकीचा राहू द्या. पण कमी केला तर? या घरची पद्धत नाही ती. हे आमचं घर आहे, आमच्या घरात आमचे नियम आणि आमच्या अटी लागू होतात. चहा घे. काय? काही नाही काही नाही. बघतेस काय? ते अधिपती पण असाच चहा पितात. चहा असाच पित्यात? आवाज. हा नाही येत. राहू दे, नाही जमायचं तुला. काय आवडला का चहा? कसा झालाय? चांगलाय. म्हणजे तोंडावरून काही वाटत नाही तुला आवडला असं? थोडा गोड आहे माझ्यासाठी. हा थोडं गोड पाहिजे खाण्यापिण्यात. काय वागण्यात बोलण्यात थोडा गोडवा येतो. गंमत केली तुझी, गंमत. नानाजी दार लावून घ्या. आणि बाहेरून दाराला कुत्र्याच्या तोंडा एवढं कुलूप लावा. पाहिजे आमची आवाजाची पट्टी वरची असत्या. एवढं हळूहळू ऐकू नये आमासनी. असं जीव गेल्यावानी गुळगुळीत नाही बोलायचं, खनखणीत ठासून बोलायचं. तू नाश्ता नाही केलास काय? तू नाश्ता कर मग आपण बोलू. नाही नाही मॅडम, नाश्ता नको नको, नाश्ता नको मॅडम. बस की उठते कशा पाई?
मॅडम माझा माझा मुद्दा काय ते मला माफ करा मॅडम. कशा पाई? मी परवा तुम्हाला जे काही बोलले. परवा तू लय बोललीस, नेमकं कशा पाई? मी खूप घाई केली मॅडम. कसली? नकार देण्याची? हो म्हणजे. मग आता काय विचार बदलला का काय तुझा? नाही नाही विचार नाही बदलला, पण म्हणजे त्या दिवशी असं झालं की तुम्ही आलात, मग मला पण हे झालं आणि मग ते तुम्ही बोललात, मी बोलले, मग मला असं एकदम घाबरते. कशा बाई, आम्ही काय खाणार आहोत की काय तुला? आणि आता तू जे काय बोललीस ते तुझं तुला तरी कळतंय का? नाही मॅडम. अगं मास्तरी ना ग तू, तुझं तुलाच कळलं नाही तर त्या पोरासनी काय कळणार? हा आता जरा थंड घे आणि श्वास घे, घे श्वास घे, सोड. आणि आता आम्हाला सांग, तुझा लग्नाला होकार आहे का? नाही, म्हणजे मला असं फेकून नाही नव्हतं म्हणायचं. तुझं वय हाय का नाही हाय? मला पाणी मिळेल का प्लीज? थँक यू. आता सांग नाही का वय? मोठ्यानं बोलतात आम्हाला, तर आम्ही बरोबर बोलतो असंच वाटतंय. तू हळूहळू बोलतेस, तुला लई मोठ्याने बोलायची गरज आहे. तू शाळेत पण अशीच बोलतेस काय? त्या बिचाऱ्या पोरांना काय ऐकू येतं का? नाही नाही, वर्गात मोठ्याने बोलते मी मॅडम. माहित का नाही बोलत? अहो कारण वर्गात 50 मुलं असतात, त्यांना लांब पर्यंत ऐकू जाण्याची गरज असते, पण इथं आपण दोघीच आहोत ना, शांत रूम आहे, हळूहळू बोललं तरी ऐकू येतं. पण आमच्या कानाला सवय नाही हळूहळू ऐकण्याची. आमच्या घरात सगळेच मोठ्यांनी बोलतात. हेच म्हणतेय ना मी मॅडम. काय? शिक्षण हा मुद्दा गौण आहे. काय गौण? कमी महत्वाचा, कारण मला अधिपतींचं बोलणं आवडत नाही. अधिपती लाऊड बोलतात खूप आणि पवड पसंत नाही म्हणायचं, पोरग्याच स्वभाव पसंत नाही, रंग आवडत नाही, काय काहीतरी वेगळं काहीतरी बोलायचं. मला त्यांचा स्वभाव पण आवडत नाही. मला अधिपतींबद्दल जोडीदार म्हणून कधीच काही वाटलं नाही, वाटत नाही आणि वाटणारही नाही, कारण आम्ही कंपॅटेबल नाही आहोत. काय नाही? अनुरूप. काय? हा अनुरूप नाही होत आम्ही. हे कुणी ठरवलं? कुणी नाही, मला माहिती आहे ना. सांग त्यांना, त्यांच्या आई साहेबांनी एकदा का एखादी गोष्ट ठरवली की जीव गेला तरी त्या माग हटत नाहीत. ठावाय त्यासनी तवा उगा येळ वाया घालू नका. मॅडम तुम्ही काय ठरवलंय? म्हणजे लगीन करायचं नाही सरकार तुम्हाला? नाही करायचं. मनात असलं तरी? तेच म्हणालोय ना, दोघांच्या मनात पाहिजे तर लगीन करण्यात अर्थ आहे, हुकुमशाहीनं नव्हं. पण थोरल्या सरकार जे करायलायत ना तीच हुकुमशाही आहे रोम्या. मग करा की लगीन, आनंदच होईल. कुणाला? आम्हाला. मास्तरिंग माईंच काय? त्यांचं काय? त्यासनी दुःख होईल आणि ते नको आहे आपल्याला. जाऊ दे, आपण इथं मागच्या दाराला खलबत करत बसलोय, आज आपलं गलबट डुबलं का ठरलं बघायला पाहिजे. चल मॅडम. मॅडम तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता माझा.
चुकून दुखावलं मी. मी हवं तर माफी मागते ना तुमची त्यासाठी. प्लीज, मी नकार दिला. तू नकार दिल्याचं दुःख नाही का आम्हाला? ज्या कारणासाठी नकार दिलायस ना ते लय लागलंय आमच्या मनाला. पण मी त्यासाठी माफी पण मागते ना मॅडम. काय करू तुझ्या माफीच? लोणचं घालू? नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. मॅडम, तुम्ही गुडघ्यावर आणणार म्हणजे नक्की काय करणार आहात? सॉरी, पण नको आहेत ते नवरा म्हणून मला. आणि मला वाटलं होतं तुम्हाला मी आवडत नाही. तुम्ही मला पैसे ऑफर करून तुमच्या मनात माझी काय किंमत आहे हे दाखवून दिलं. आणि मग नंतर थेट माझ्या घरी येऊन लग्नाची मागणी घातलीत. मला काही कळतच नाही मॅडम, हे सगळं काय आहे? हे सगळं मला नाही कळत आहे. आमासनी आमच्या मुलाच्या सुखाशिवाय बाकी काय बी महत्वाचं नाही. आणि त्यांचं सुख तुझ्याशी लग्न करण्यात आहे म्हणून आम्ही तुला मागणी घातली. पण मग मी यातलं काय खरं मानू? तुम्ही मला दूर करणं का? दोन्ही खरं आहे. पण मॅडम, मी त्यांच्या आयुष्यात तशा अर्थाने कधीच नव्हते. आणि तुम्हाला हवं असेल तर मी दूर जाई नाही. ती येळ गेली आता. म्हणजे आता दूर नाही मॅडम. पण तुझं ठरलंय ना? व हो, आमचं बी ठरलं. आणि आम्ही जे ठरवलंय तेच होणार. म्हणजे तू इकडे कशी काय? तुम्हाला काय करायचंय? कुठे बाहेर चाललीस का तू? तुम्ही ऐकलं नाही का मी काय म्हटलं कमल? तुम्हाला काय करायचंय? मी कुठेही जाईन. अगं नाही, ही तुझी शाळेची वेळ ना, मग तू इथे काय करतेस? कमल प्लीज, तुम्ही जा ना तुमच्या कामाला. चिडू नकोस ग. मी तुला सोडू का घरी? माझी गाडी इथेच आहे. नको, मी जाईन माझी. अक्षरा प्लीज अगं, अशी तुटकपणे नको वागूस. तुझी काळजी आहे मला म्हणून म्हणतोय ना मी. मग नका करू माझी काळजी. अक्षरा प्लीज अगं. मी प्लीज म्हणते कमल, प्लीज माझ्या मागे असे फिरू नका रोड रोमिओ सारखे. अक्षरा काय बोलतेस अगं तू? हे मी कॉलेजचा मोठा प्रोफेसर आहे, माझे विद्यार्थी मला गुरुर ब्रह्मा म्हणतात आणि तू मला रोड रोमिओ म्हणतेस? काय झालंय अक्षरा, अशी का वागतेस तू माझ्याशी? आपल्या दोघांमध्ये आधी जसं होतं तसं पुन्हा नाही का होऊ शकत? नाही, मला मान्य आहे की माझं चुकलं, पण तू ह्या अशा गोष्टी मनात नको ना ठेवूस. विसर ना आता अक्षरा, प्लीज. कमल प्लीज, तुम्ही जा आता. मला ना तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. प्लीज जा तुम्ही, लोक पण बघतायत आपल्याकडे. जा तुम्ही प्लीज. ओके ओके, नंतर बोलूया आपण. आपण भेटायचं का नंतर? हा अहो कमल, तुम्हाला मराठी भाषेत सांगितलेलं कळत नाहीये का? मी तुम्हाला सारखं सांगते की माझी इच्छा नाहीये बोलण्याची तुमच्याशी, तरी तुम्ही पुन्हा पुन्हा बोलूया का असं का विचारताय मला? आणि काय म्हणाला तुम्ही? विसरून जा सगळं. आता हे सगळं जे घडलं आपल्यामध्ये ते विसरणं इतकं सोपं आहे का? जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही काहीही केलं नाही आणि आता कशाला चुकलं म्हणून मागे फिरताय? मी ना हात जोडते कमल, प्लीज मला त्रास देऊ नका आणि माझ्या मागे फिरू नका, नाहीतर मी पोलिसात तक्रार करेन. अक्षरा मला सांग, अक्षरा सगळं ठीक आहे ना? म्हणजे मॅडम काय बोलल्या का तुला? सर त्या नुसत्या बोलत नाहीत. म्हणजे अहो इंटिमिडेटच करतात. लोकांच्या म्हणण्याला त्यांच्या लेखी शून्य किंमत असते. मला शाळेत जायचंय की नाही हे न विचारता त्यांनी डायरेक्ट ठरवून टाकलं. तुम्हाला फोन केला सुद्धा तेच मला कळत नाहीये. आम्ही काय करायचं काय नाही करायचं हे पण त्याच ठरवणार का? पण तू का गेली होतीस तिकडे? काम होतं म्हणून गेले होते सर आणि लगेच निघणार होते, पण त्यांनी लवकर निघूच दिलं नाही आणि मला न विचारता मी शाळेत येणार नाही असं ठरवून मोकळ्या झाल्या.
त्या ठरवू शकतात. शाळेच्या मालकीण बाई आहेत ना. हो सर, पण ही काय पर्सनॅलिटी आहे, कशी जगत असतील माणसं त्यांच्या बरोबर. मी फक्त अर्धा तास होते त्यांच्या बरोबर, तरी इतकी घुसमट झाली माझी. त्यांच्या सुनेचं तर काय होणार काय माहिती, किती ताब्यात ठेवतील ना त्या तिला. मला तर बिचारीचा विचार करूनच दया येते. देव रक्षण करो तिचं. असो, मी येते सर. मास्तरनीनं नकार दिला, कळलं ना हो तुम्हाला. तुम्ही स्वतः आम्हाला सांगितलं होतं म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं नेमकं काय झालंय ते. नाही तुम्हाला असं नग वाटायला की आम्ही काही प्रयत्नच केला नाही. आम्ही आमची सगळी मननी बाजूला ठेवून शगून घेऊन गेलतो, पण ती मास्तरीन नाही म्हणाली. आज आली माफी मागायला. आम्हाला सांगत होती की आम्हाला अधिपती दिसायला आवडत नाहीत, वागायला आवडत नाहीत म्हणून मी नकार दिला. पण आमचं तवाच लक्षात आलं, हे सगळं अधिपतीनी तिला बोलायला शिकवलंय. तिनं जे केलं ते सावरायचा प्रयत्न करायलायत अधिपती. तुमच्या पोराचं मन कळतंय आम्हाला, त्यांचं लय जीव आहे त्या मास्तरनीवर. तत्वाचा माणूस आहे तुमचा पोरगा, त्यामुळं ते आमची साथ देणार नाहीत याचा अंदाज आमासनी कवाच आलाय. पण त्यांनी साथ नाही दिली ठीक आहे, नको देऊ देत त्यांनी साथ. आम्ही जे काय करायचं ते करू, फक्त तुमच्यासाठी. 30 वर्षात तुम्ही पहिल्यांदा आमच्याकडे काहीतरी मागितलं, आम्ही ते तुम्हाला देणार म्हणजे देणारच. काय बी झालं तरी तुमच्या मुलाचं सुख आम्ही त्यांना देणार. करू देत त्यांना मास्तरनी संघ लग्न, कळू देत त्यातला फोलपणा, मग आम्ही आहोतच त्यांच्या बरोबर. सगळं नीट करू आम्ही. काय थंड घेऊ, काहीतरी हालचाल करावीच लागेल ना अधिपती. काय करणार आता तुम्ही सांगा मला, काय करणार काय. मी केलंय काहीतरी. काय केलं. मी तुमच्या आईंशी बोललोय, मी त्यांना माझी मदत करण्यासाठी सांगितलंय. आमच्या आई साहेबांसंगं तुम्ही बोलला. त्यांना बोललोय माझी मदत करायला, पण त्यांनी माझी मदत नाही केली, त्यांनी काहीच सहकार्य दाखवली नाही. प्लीज अधिपती, तुम्हीच माझी मदत करू शकता. प्लीज प्लीज. हे असलं काहीतरी कशाला करतोस भाव तू. हा, चुकीच्या माणसासंग बोललास तू, डोसक्याव पडलायस काय. हे बघ, तू जगात कुणासंग पण बोल, आमच्या आई साहेबांशी मास्तरीन बाई विषयी काही सुद्धा बोलू नकोस. त्यांची कुठलीही माहिती आई साहेबांनी देऊ नकोस. का पण असं का. हे सोड, जेवढं सांगतो तेवढं ध्यानात घे, कारण ते तुझ्या हिताचं आहे. आमच्या आई साहेबांच्या डोसक्यात काय चाललंय ते आम्हाला सुद्धा माहीत नाही आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतो, मास्तरीन बाईंची कुठली बी माहिती जर तुम्ही आई साहेबांना दिली तर ते धोक्याचं ठरेल. परत मला म्हणू नका धोक्याची सूचना मी तुम्हाला दिली नाही म्हणून. राणी, गोळून बसला ग. मला वाटलं होतं आई साहेबांनी पटल. कुठलं काय ग, लगेच ओळखलं त्यांनी. मीच पाठवले मास्तरीन बाईसनी माफी मागायला म्हणून. आई शपथ, त्यांच्या नजरेत काय सुटत नाही. वाटत काय सुटत नाही. एकीकडे आई साहेब, एकीकडे मास्तरीन बाई, मधल्या मध्ये मी काय 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 करू मी सांग. मास्तरीन बाईंचा रडवेला चेहरा बघितला का नाही मला असं वाटलं. खरं खरं सांगून टाकावं बिचाऱ्यांना. पण आई साहेबांनी दिलेली शपथ आठवली, मग काय थंडगारच पडलो मी. काहीच सांगितलं नाही, काय सुचायचंच बंद होते मला. हे चाललंय ते चाललंय. त्याच्यात ते कमळ किरामिष्ट तोंडाचं, एक तर लगीन मोडून बसला, आता रडायला लागले. त्याच्यामुळे मास्तरीन बाईसनी लय भोगायला लागले. परत आता आमच्यामुळे अजून काय मनस्ताप व्हावा असं आम्हाला अजिबात वाटत नाही. पण ह्या आई साहेबांनी कसं समजावून सांगायचं काय कळ ना. बरं सांगितलं तरी त्या काय मागं हटणार नाहीत माहित आहे मला. काहीतरी करायला पाहिजे मला, काहीतरी
काय करू? त्या कुठे जात्यात, कुणाला भेटत्यात, काय बोलत्यात, काय? तू फॅक्टरीत लक्ष ठेव आणि तू घरात. काय आपल्याला सगळं कळलं पाहिजे, त्यांचं काय चाललंय काय नाही, समजलं? वाईटात वाईट काय होईल सरकार? काय म्हणजे आमचं लगीनच होईल, दुसरं काय होईल? मग हे वाईट नाही ना, जन्माची गाठ आहे सरकार. अरे दोघांपैकी एकाची मर्जी नसेल तर ती गाठ नाही, तो फास आहे, हे लक्षात घे. जाऊ दे तू रस्का फालतू लावून, सांगतो एवढं कर. तुम्ही लक्ष ठेवा आईसाहेबांच्या हालचालीवर, समजलं ना? काय सगळं कळलं पाहिजे, आईसाहेब कुठं जात्यात, काय करत्यात, कोण येतंय, कोण जातंय, काय चाललंय थोडक्यात, तुमची जबाबदारी आहे. हा सरकार. आणि तसंही फॅक्टरीमध्ये सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हा तेच मला बी म्हणताना वाटतं की त्या फॅक्टरीत काय कुणासंग मीटिंग करणार नाहीत. मला शाळेवरच डाऊट आहे, शाळेतच कुणाला भेटलं तर भेटलं, कारण घरात तर काही कुणाला बोलवणार नाहीत. घरात कुणी आलं तर मला कळणारच लगेच. आणि मी ड्रायव्हर संघ सिटिंग लावून ठेवलेलोच आहे, त्या कुठे बी गेलं तरी आपल्याला कळलं पाहिजे. ईशा लक्षात आलाय ना? ईशा हार्ड आहे पण तुम्ही नीट करा, लागा कामाला सर. हा सर. का आई साहेब, मास्तरीन सोडून काय पण बोला. तुम्हाला एक सांगू काय, तुम्ही वाघीन आहे सा, त्या तुमच्या समोर बकरी बाणी येतो, तुम्ही दया करा त्यांच्यावर. आम्ही वाघीन आहोत पण ती बकरी नाही, नागिन आहे. नाही नागिन बिगिन नाहीत त्या, फुतकरत असते सारखी, बोलली की शिक्षणच बाहेर फेकत्या. शिक्षण म्हणजे काय ईश नवं घ्या मग तुम्ही. मला त्या ईशाची परीक्षा घ्यायचीच नाही आहे. मला नाही होईल, मला काय त्याच्यात, तुम्हाला तर माहिती आहे मला काय घेणं देणं नाही. उलट मी तुम्हाला एवढंच म्हणतोय की त्या नागिन बिगिन तुम्ही म्हणताय तसं नाही आहे, त्यांचं शिक्षणाचं खूळ मला अजिबात पटत नाही. तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे, माणसाला जगायला आयुष्यात डोसकच लागते, शिक्षण काय कामाचं नाहीच आहे. हे तिला पटलं पाहिजे. नको पटू दे की आपल्याला काय फरक पडतोय. आम्हाला फरक पडतो साहेब, आमच्यासाठी तुम्ही, तुमच्यासाठीच करतोय सगळं. नका करू, तेच म्हणतोय, तुम्ही नका करू. केलं आम्ही. निखिल फोन का उचलत नाही माझा? पुन्हा काही झालं असेल का? माझ्यावरचा राग म्हणून भुवनेश्वरी मॅडम ह्यांचं लग्न मोडणार नाहीत ना? पण त्यांना तर काही माहितीच नाही आहे. नाही पण तरी रिस्क नको घ्यायला. इराची परीक्षा झाली की तिचं आणि निखिलचं लग्न झालेलं बरं. त्याआधी साखरपुडा झाला तर फारच चांगलं होईल. माझा राग त्यांनी इरावर नको काढायला. माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला त्रास नको व्हायला. इराच्या लग्नाचं लवकरात लवकर बघितलं पाहिजे. तुझं नाही. ऐक, तू लवकरात लवकर घरी जा. भुवनेश्वरी मॅडम खूप पॉवरफुल आहेत, तुला कळत आहे का इरा? त्यांचे मोठ्या मोठ्या लोकांशी कॉन्टॅक्ट आहेत आणि मला तुझ्या बाबतीत कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. त्यामुळे प्लीज प्लीज ऐक माझं, कॉलेज संपल्यानंतर बाहेर फिरत बसू नकोस, कळलं? ओके. हा आणि ऐक इरा, ताई मी फोन ठेवती आता. हा आधीच माझ्या फोनची बॅटरी कमी आहे, नंतर बोलते. नाही नाही इरा, हॅलो आई. हा निघालोय मी. आलो की आलो की आलो. हा एवढं का घायला आलायस? आलो आलो ठेवा पोट. एवढं काय झालं, काय पेटलं काय तिकडे, आग लागली काय मला कळलं ना. सरकार असं बोलू नका. अरे मग काय आता एवढं, जाऊ दे तू, तुला सांगितलेलं काम लक्षात आहे ना? हा माणसं लावलीत कामाला, लक्ष आहे शाळेवर. हा लक्ष ठेव. ए अरे ओंक्या, तुला माहित आहे का फॅक्टरीत काय झाले? नाही काय, तुला माहित नाही का काय झालं? नाही फॅक्टरीत काय, असं काहीच झालं नाही. मग एवढं 5-5 मिनिटाला का फोन करलेत मला कळलं ना? खुळकुत्र चावले आणि नुसतं फोनवर फोन, फोनवर फोन, धूर काढलेत त्या फोन मधून, ठिणग्या पडल्या माझ्या. अहो असेल काहीतरी, कोणीतरी. हा
अक्षरा अरे ती बघ तिकडे आहे बस स्टॉप वर थांब 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 असं वाटतं की भुवनेश्वरी मॅडम काहीतरी करणार आहेत. इरा तू कुठल्याही ट्रॅप मध्ये अडकू नकोस कळलं. भुवनेश्वरी मॅडम खूप पॉवरफुल आहेत तुला कळतंय का इरा. तू त्यांच्यापासून लांब राहा हा सावध राहा. मॅडम तुम्ही इरा मॅडम ना. हो तुम्हाला थोरल्या सरकारने बोलवलंय. तुम्ही चला. भेटते मी तुला आणि असं का वागतोस तू माझ्याशी. मला कॉल करत नाही मला भेटत नाहीस. कसा भेटेल तो तुला. म्हणजे टेन्शन मध्ये होता तो. कसलं पैशाच. हा त्याची पैशाची लई मोठी अडचण होती ती आम्ही सोडवली एका अटीवर. त्यानं तुझ्याशी लग्न केलं पाहिजे आणि आता तो तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. काय निखिल लग्नाला तयार झाला. तयार आहे तो. आम्ही सांगतोय नव ए पोरा तुझ्या तोंडानं सांग की सगळं. हो इरा मी तयार आहे लग्नाला. अगं भुवनेश्वरी मॅडमनी खूप केले माझ्यासाठी म्हणून तयार झालो मी. मॅडम मी तुमचे उपकार कसे फेडू आता. ते बी ठरलंय आमचं. काय ठरलंय. येच तू आमचे उपकार कसे फेडणार ते. म्हणजे सांगतो आम्ही तुला काय करायचं ते. आम्ही सांगू ते तू केलंस तर आम्ही स्वतः तुमचं लग्न लावून देणार. याच्या मायबापाशी पण बोललोय आम्ही. काय निखिल सांग तिला. हो इरा अगं भुवनेश्वरी मॅडम आपल्या लग्नाबद्दल आई बाबांशी बोलल्यात आणि त्यांनी लग्नाला परवानगी सुद्धा दिली आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे मॅडमनी त्यांच्या फॅक्टरीमध्ये मला एक पोस्ट सुद्धा ऑफर केली आहे. काय. हो आणि डबल पगार सुद्धा आणि ऑफर लेटर सुद्धा तयार आहे. त्याच्यावरती तारीख आहे 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर. हा 1 ऑक्टोबर इकडं आमच्या मुलाचं लग्न लागणार तिकडं हा ऑफर लेटर घेऊन आमच्या फॅक्टरीत जाणार. आता त्याचे मायबाप तुझ्या आई बापाकडे जाऊन तुला लग्नाची मागणी घालणार. सगळं ठरलंय आमचं. पण मॅडम याने नंतर काही नाटक केली तर. तसं नाही करणार तो. कारण आम्ही त्याच्या बरोबर एक करार केलाय. त्यानं काय बी बदललं त्याला लई जड जाईल. नाही नाही मॅडम मी काय आता बदलणार नाही. तू शांत अक्षरा शांत हो तू. सॉरी सर मी पर्सनल गोष्टी शाळेच्या वेळात नाही बोलल्या पाहिजेत खर तर. अगं ठीक आहे ग. आणि तसाही आता ब्रेक चालू आहे तू बोल. तू बोल पण तू कोणतंही टेन्शन घेऊ नकोस आणि मुख्य म्हणजे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. सर त्यांना कळतच नाही सांगितलेलं. मी इतक्या वेळा त्यांना सांगितलं की मला नाही करायचं लग्न माझं ठरलंय तरी हे मला परत परत लग्न करायचं का सांगत असतील. बरं आणि मित्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तर मी मित्र म्हणून ऐकेन सुद्धा. पण सर त्यांचं बोलणं धमकीयुक्त होत. मला ना
खरंच कळत नाही या माणसाच्या मनात काय चाललंय ते. कधी कधी तर असं वाटतं की सोडून द्यावी शाळा आणि या सगळ्यापासून दूर जाऊ. खरं नाही 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 अक्षरा तू असा विचार अजिबात करू नकोस. आणि मला सांग शाळेने काय घोडं मारलंय आणि मुलांचा विचार कर ना तू. तेच तर सर, मुलांचा विचार करूनच तर मी काहीही करत नाही. पण सर मला माहितीये भुवनेश्वरी मॅडम माझ्या बाबतीत काहीतरी करणार आहेत. बघ शाळेच्या बाबतीत काही असेल ना तर सगळ्यात आधी मला कळेल. मी लगेच तुला अलर्ट करेल. तू काळजी करू नकोस, मी तुला काहीही होऊ देणार नाही. थँक्यू सर. सर ब्रेक संपलाय, माझा शेवटचा तास आहे, मी येते. काय ग लागलाय का इराला फोन? झालंय का तिच्याशी बोलणं? नाही, तिचा बंदच येतोय फोन. काय बाबा ही मुलगी, झाला का इराचा फोन? अहो नाही ना, बघा ना काय मुलगी आहे ही, जरा सुद्धा जबाबदारीची जाणीव नाही आहे ना. सकाळची गेलेली, अजून पत्ता नाहीये तिचा. येईल आई, येईल ती, तू नको काळजी करूस. अगं तब्येत बरी नाहीये हिची, हिने जायलाच नको होत ना बाहेर. इरा अगं काय कुठे होतेस तू? बाहेर गेले होते. अगं पण सांगायची काही पद्धत वगैरे असते की नाही? सांगायच्या पद्धतीबद्दल कुणीच बोलू नका मला. म्हणजे तू काय बोलतोयस हिरा? खोट खोट आहे ना हे? हा मस्करी करतेस ना तू माझी? खरंय ताई. अगं पण हिरा ताई, मी प्रेग्नन्सी टेस्ट केली. चुकीची असेल ती टेस्ट. टेस्ट नाही, मी चुकले. हिरा असं कसं? अगं मला माहितीये ना माझ्याकडून काय झालंय ते. असं कसं केलंस पण तू? माझा एका क्षणी तोल गेला आणि म्हणून बहुतेक निखिल मला अवॉइड करतोय ताई. असं कसं केलंस तू हिरा? आता झालं माझ्याकडून, काय करू आता? हिरा तुला कळतंय का तू काय बोलतेस? जरा हळू बोल. जेव्हा डॉक्टर आपल्याकडे आल्या होत्या ना, जेव्हा त्या आपल्याला म्हणाल्या की मी मॅरिड आहे का, मला मूड स्विंग्स होत आहेत का, तेव्हाच मला शंका आली. म्हणून मी प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. गेल्या 2 महिन्यांपासून मला सॉरी ताई. मला खरंच वाटत नाही ताई, हे खरंय. माय गॉड, बापरे इरा ग, मला मला आता काही सुचत नाही. मी सगळं ऐकते पण माझा विश्वासच बसत नाहीये कानांवर. काहीतरी गडबड झाली असेल का? काहीतरी चुकलं असेल. मला असं वाटतं टेस्टचे रिपोर्ट चुकीचे आले असतील. माझ्या शाळेत एक शिक्षिका होत्या, त्या प्रेग्नंट होत्या पण त्यांचे रिझल्ट निगेटिव्ह आले होते. तसं तुझं उलट झालं असेल मला असं वाटतं. आपण एक काम करूया, आपण डॉक्टरांकडे जाऊया आणि आपण परत चेक करूया. हा नको ताई. नाही नाही नको रे, चल तू चल. ताई नको. अगं हिरा ऐक आता माझं. हे अगं काय झालं ग? काय चाललंय तुमचं? हा अक्ष काय गोंधळ आहे? काही नाही. ही का रडतीये? नाही काही नाही काही नाही. अक्षू अगं तिला उलटी झाली ना, उलट्या झाल्या म्हणजे खर तर, म्हणून डोळ्यातून पाणी येते. चल आपण आज जाऊ. पुन्हा उलट्या झाल्या? तिला काय सारख्या उलट्या होत आहेत ग प्रेग्नंट बाई सारख्या? आई काहीतरीच काय, तू गोळ्या बंद केल्यास का? अक्षू हिला आधी तू डॉक्टरांकडे घेऊन जा बरं. हो आई. तू सारखा स्ट्रेस घेतेस ना म्हणून असं होतं. नको ताण घेऊस ना. हे बघ सगळं ठीक होणार आहे. हा हिरुबाळा आपण एक काम करूया का, आपण दवाखान्यात जाऊ. चल मी येतो तुझ्या बरोबर.